कोरोनाच्या संकटानंतर सगळीकडे व्यवहार सुरळीत होत असताना शिवजयंतीवर निर्बंध घालणाऱ्या सरकारचा शिवभक्तांनी निषेध केलाय. सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केलाय. एकीकडे शाळा कॉलेज मंदिरं सुरू झाली, राजकीय पक्षांचे मेळावे आंदोलनही सुरू असताना शिवजयंतीच्या मिरवणुकीवरच निर्बंध लादले जातात. विविध संघटनांनी शिवजयंतीची जोरदार तयारी केली आहे. उपक्रम राबविण्यासाठी पैसा देखील उभा केलाय. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना राज्याच्या गृह मंत्रालयातून GR येतो आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं जातं. 100 लोकांमध्ये शिवजयंती साजरी केली जाऊ शकत नाही, उलट नियोजित वेळेत आणि ठरलेल्या दिवशी शिवजयंती मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाईल. सरकारने पोलीस यंत्रणेचा वापर करून कार्यकर्त्यांवर दबाव आणला तर त्याचा उलट परिणाम होईल, असा इशाराही शिवभक्त रुपेश नाठी यांनी यावेळी दिला. सरकारने अध्यादेश काढले आहेत की शिवजयंतीवरती निर्बंध आहे, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत, शिवव्याख्यानी बंद करायला लावलेले आहेत, 100 लोकांनी फक्त जमावं, त्यात पुष्पहार फक्त अर्पण करण्यात यावा, बाकी कार्यक्रम रद्द करावेत हे सरकारने अचानक सांगितलं. इथून मागे सर्व खर्च करण्यात आलेला आहे, सर्व शिवजयंती समितींनी सर्व कार्यक्रम नियोजित केलेले आहे आणि अचानक सरकारने सांगितलं की तुम्ही कार्यक्रम रद्द करावे, हे आम्हाला चालणार नाही. सरकारचा या बाबतीत आम्ही निषेध व्यक्त करतो. अचानक कोरोनाचं कारण देत सरकारने ह्यावर बंदी आणलेली आहेत, हे अगदी चुकीचं आहे. एवढ्या दिवस कोरोना कुठे होता? बाकी सर्व कार्यक्रम चालू आहेत, लग्न समारंभ चालू आहेत, शाळा चालू आहेत, कॉलेज चालू आहेत, मग फक्त शिवजयंतीचाच निर्बंध का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. याचं उत्तर लवकरात लवकर सरकारने द्यावं व शिवजयंत्यांना परवानगी द्यावी ही आम्ही विनंती करतो. व जर शिवजयंत्यांना परवानगी देण्यात आली नाही आणि इथून पुढे आंदोलनं झाली तर याला जिम्मेदार फक्त आणि फक्त सरकारच राहील आणि नियोजित कार्यक्रम काही रद्द होणार नाही. शिवजयंती ही होणारच आहे, तेवढ्याच थाटामाटात होणार आहे जेवढ्या थाटामाटात होणार होती. पण शिवजयंती झाल्यानंतर पोलीस प्रशासन फक्त गोरगरीब पोरांवरतीच गुन्हे दाखल करील व त्याच पोरांना इथून पुढे त्रास होईल, कुठलाही बाकीच्या लोकांना त्रास होत नाही. म्हणून आमची ही विनंती पोलीस प्रशासनालाही की तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्या व लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आम्हाला शिवजयंत्यांना परवानगी द्या. धन्यवाद. की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पहिल्या दिवशी बोलले की शिवजयंतीला कुठले निर्बंध नाही, शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करा. आणि दुसऱ्या दिवशी गृह मंत्रालयाकडून नियमावलीचा GR येतो. खरं तर शिवजयंती साजरी करत असताना आम्ही पक्ष राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो आणि आम्ही शिवजन्महोत्सव साजरा करण्यावर ठाम असून आम्ही म्हणजे ढोलवाले असतील, बँडवाले असतील व अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे ॲडव्हान्स देखील या ठिकाणी देऊन बसलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही शिवजयंती साजरी केल्याशिवाय शांत बसणार नाही. यावेळी शिवभक्त रुपेश नाठे यांच्यासह संदीप फोकणे, ऋषिकेश मुदले, भगवंत लहाणे, आकाश रसाळ, दीपक घुगे, दीपक खातळे, प्रवीण धोंगडे, धनंजय भालेराव, योगेश चांदवडकर, सागर जाचक, राकेश झुरी आदी शिवभक्त तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27, सिडको.